नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। मुरबाड पोलिसांनी केल्या गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त। नजीकच्या काळात मुरबाड पोलिसांनी गावठी हातभट्टीच्या दारू विरोधात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई अभियान चालवून मोठी कारवाई केली होती व सर्व दारू भट्ट्या नष्ट केल्या होत्या। पावसाळ्यात वाढलेल्या गवताचा आधार घेऊन काही दारू भट्ट्या चालू असल्याबाबत खास गुप्त बातमीदारांनी मुरबाड पोलिसांना दिलेल्या खबरीवरून गेल्या 4 दिवसात मुरबाड पोलिसांनी वेगवेगळ्या टीम बनवून मोठी कारवाई करून संपूर्ण हातभट्ट्या उद्ध्वस्त करून गुन्हे दाखल करून ते पूर्ण नष्ट केले आहेत। या कारवाईसाठी एक विशेष पथक निर्माण करून सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्त मोहीम उघडून केलेल्या कारवाईमुळे हे यश प्राप्त झाले आहे। मुरबाड पोलिसांच्या या कारवाईचे सर्व मुरबाड तालुक्यात कौतुक होत आहे। खास करून महिला वर्ग आशीर्वाद देऊन कौतुक करत आहेत। पोलिसांना आमच्या मुलाबाळांचे आशीर्वाद लाभतील असे बोलत पोलिसांना कारवाईसाठी प्रेरित करत आहेत। या कामगिरीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनोने, PSI तळेकर, PSI निंबाळकर, PSI दाभाडे, PSI सावंत, PSI तडवी, सहाय्यक फौजदार गुंड, HC विचारे, शेलार, डोई फोडे, अडबोल, चतुरे, भोसले, गांजाळे, पोलीस नायक रामा शिंदे, पोलीस नायक जयवंत मोरे, पोलीस नायक जीवन पाटील, पोलीस नायक कैलास पाटील, पोलीस नायक तातळे, पोलीस शिपाई घोडे, पोलीस शिपाई उदमले, थोरात चालक, पोलीस शिपाई शरद शिरसाट, भगवान बांगर, वुमन पोलीस कॉन्स्टेबल जया फाळे, पारदी योगिता भोईर, सपना भोईर यांचा सहभाग आहे। प्रतिनिधी राजेश भांगे, मुरबाड। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।